इंदिरा गांधी या विसव्या शतकातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व राष्ट्रपती इंदिरा गांधी या भारतातील सर्वमान्य नेत्या असून विसव्या शतकातील त्या सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व आहेत अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे इंदिरा गांधी यांच्या निर्णय क्षमतेची स्तुती करताना मुखर्जींनी काँग्रेस नेतृत्वाला पक्षातील निर्णय प्रक्रिया गतिमान करण्याचा सूचक संदेशही दिला इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रकाशन झालं या प्रकाशन सोहळ्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी मान्यवर नेते मंडळी उपस्थित होते इंदिरा गांधीचे कौतुक करताना प्रणव मुखर्जी म्हणाले की इंदिरा गांधी या वीसव्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत भारतातील जनतेसाठी त्या आजही सर्व मान्य नेत्या आहेत असंही त्यांनी सांगितलं एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये काँग्रेसचा पराभव झाला त्यावेळी मी कनिष्ठ मंत्री होतो मला इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की पराभवानं खचून जाऊ नका आता काम करण्याची वेळ असून त्यांनी ते करून दाखवलं होतं असे मुखर्जींनी आवर्जून नमूद केलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी इंदिरा गांधींवर पुस्तक लिहिलं असून यात त्यांचे कार्य आणि आयुष्यातील घटनाक्रमांकाचा उल्लेख आहे प्रकृती अस्वस्थामुळं सोनिया गांधी या कार्यक्रमाला अनुपस्थित होत्या